शहाणपण आहे ते नेमकं कशात आहे असा ज्या प्रश्न येतो, ते आपलं हित कशात आहे हे जर माणसाला समजेल ना, समजत नाही. मगाशी म्हटलं समजत नाही, तरुणांना समजतं, तरुणांना असं वाटतं की हित म्हणजे काय, मजा करा. अरे कॉलेजमध्ये जायचं म्हणजे काय, शिकायला जायचं, मजा करायला जायचं, हा समज अनेक लोकांचा आहे. कळलं की नाही, बिचारे आईबाप हाडाची काढं करतात, डोनेशन फी भरतात, कर्ज काढतात, मुलांना कॉलेजमध्ये घालतात, त्यांना असं वाटतं आपला बाब्या शिकेल, मग बाब्या शिकतो प्रेम करायला. बरं, प्रेम करतो ते करतो, पण प्रेम कशाशी खातात हे याला ठाऊक नाही. मी एक विचारलं काही तरुणांना, अरे तुम्ही लोक प्रेम करता ना, प्रेम म्हणजे काय सांगा. काय म्हणणं मला माहीत नाही म्हणतं. मग तुम्ही प्रेम कसलं करता डुमलाचं? ते प्रेमच नसतं, ते फक्त आकर्षण असतं. आकर्षणालाच प्रेम म्हणतात. डोळ्याला डोळा बिडला झालं प्रेम, अरे काय ह्याला काय प्रेम म्हणतात. आणि कोणीही मुलगी कोणाच्याही प्रेमात पडते, कोणीही मुलगा कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडतो, मग शेवटी ते लग्न जेमतेम होतं की नाही हा प्रश्न शेवटी बिचारे. लग्न झालं तर 2 वर्ष नाही, 2 महिन्यातच घटस्फोट. असे आमच्याकडे उदाहरण आहे, 2 महिन्यात घटस्फोट. हे मी का सांगतो आहे, अरे प्रेम प्रेम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, प्रेम म्हणजे काय. मग जीवनविद्या ते पण शिकवतं, कळलं की नाही. जीवनविद्या, कारण जीवनविद्या आहे. जीवनविद्याचा अर्थ काय, जीवन स्पर्शी, सगळ्या जीवनाला स्पर्श करणारी विद्या ती जीवनविद्या. म्हणून जीवनविद्येने काहीच सोडलेलं नाही, अगदी राजकारणापासून तर शिक्षण कारणापर्यंत काही सोडलेलं नाही. पण सांगायचा मुद्दा असा की ह्या मुलांना प्रेम म्हणजे काय माहिती नाही. मग मला विचारलं तरुणाने, आम्हाला तुम्ही सांगा प्रेम म्हणजे काय. म्हटलं सांगतो, प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. बघा, लक्षात घ्या, एकमेकांनी एकमेकावर एकमेकांना सुखी करण्याचा भावना म्हणजे प्रेम, आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. आता मला सांगा, हा जो सिद्धांत आहे हा प्रेम फक्त तरुण तरुणीपुरतं मर्यादित नाही, माय लेकराला आहे, भक्त आणि देव प्रेमच आहे, भाऊ भाऊ बहीण भाऊ हे सगळं प्रेमच आहे. इथे एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना असेल कुटुंब सुखी, नसेल तर ब्रह्मदेव जरी उतरला तरी कुटुंब दुःखी. एक लक्षात ठेवायचं की हे जी एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची जी भावना आहे ना, ही महत्त्वाची आहे. आणि ही जर भावनाच नसेल तर भावाभावात पटत नाही, बहीण भावात पटत नाही, वडिलांमध्ये आणि मुलामध्ये पटत नाही, आई आणि लेकरात पटत नाही, सासू सुनामध्ये पटत नाही, सग कुठेही पटत नाही. कारण का, एकमेकांना सुखी करण्याची भावनाच नाही. वर्चस्व गाजवण्याची जी एक प्रवृत्ती आहे ना, ती आपला घात करते. वर्चस्व गाजवण्याची जी भावना, आपल्याकडे जी एक भावना आहे ना, ती पण भावनाच आहे, ती आपला घात करते. आणि एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना आपलं हित करते. मग जीवनविद्येचे सिद्धांत आहेत ना, हे सिद्धांत म्हणजे असे आकाशात फक्त तरळणार नाही, तुम्ही प्रत्यक्ष जीवनामध्ये बघा. एकच दिवस करून बघा, एकच दिवस. मग तुम्ही म्हणा अरे दुसऱ्या दिवशी करूया, अरे म्हणा तिसऱ्या दिवशी करूया, अरे मग आयुष्यभर करूया ना. ते म्हटलंय तुका नामदेव महाराजांनी, पंढरपूरला एक वेळ जाय असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा, सुखा लागी करीसी तळमळ, तरी पंढरीशी जाय एक वेळ असं म्हटलेलं आहे. तसं मी सांगतो, तुम्ही एकच दिवस असं ठरवा, आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
माझ्या घरातल्या मंडळींना मी सुखी करण्याचा प्रयत्न करीन. आणि काय होतं ते पहा. म्हणून मी नेहमी सांगतो, जीवन ही लॅबोरेटरी आहे. जीवन आपली आहे ना, ही लॅबोरेटरी आहे. आणि लॅबोरेटरीमध्ये आमचे सिद्धांत आहेत ना, त्याचे प्रयोग करून बघा ना. हे प्रयोग करता 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 योग सापडेल आणि योगी व्हाल आणि योगी व्हाल. मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. म्हणून हे जे सुख सुख आपण ज्याला म्हणतो ना, या सुखासाठी आपली सगळी धडपड चाललेली आहे. आपलं हित कशामध्ये आहे? लोकांना असं वाटतं आपलं हित सुख शोधण्यात आहे. मग सुख सुखासाठी काय केलं पाहिजे? पैसा मिळवला पाहिजे. मग पैसा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? काही केलं पाहिजे. मग तिकडे त्याला कुठल्याही तऱ्हेचं बंधन नाही, मिळेल तसा पैसा मिळवायचा. कळलं की नाही? हा जो चंगळवाद झालेला आहे ना, तो आपल्या राष्ट्राचा घात करील. कळलं की नाही? आपल्या राष्ट्राचा घात करील चंगळवाद. म्हणून जीवन आपण ज्याला असं म्हणतो, त्याच्यामध्ये आपलं खरं जे हित आहे ना, ते आपण एकमेकांना सुखी करण्यात आहे. आता सुख ज्याला आपण म्हणतो, ते आपण दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी, म्हणजे कर्म आलं. म्हणून कर्म हे आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे, पहिलं लक्षात ठेव. आणि या कर्माला चार तोंड आहेत. ब्रह्मदेवाला जशी चार तोंड आहेत ना, तसं कर्माला चार तोंड आहेत. एक म्हणजे विचार, दुसरं म्हणजे उच्चार, तिसरं म्हणजे आचार, चौथं म्हणजे इच्छा. ही चार तोंड कर्माची आहेत. म्हणून कर्म हे ब्रह्मदेव आहे. मग ब्रह्मदेव उत्पत्ती करतो म्हणतात ना, म्हणून सगळी उत्पत्ती कर्मातूनच होते. चांगलं किंवा वाईट हे सुद्धा कर्मातूनच होतं. म्हणून कर्म आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे. ते कोणालाही टाळता येत नाही, कोणाला टाळता येत नाही. जन्माला माणूस एकदा आला ना की त्याने कर्म केलंच पाहिजे. कर्म करणं म्हणजे काम करणं, कर्म करणं म्हणजे काम करणं. म्हणून कामाचा कंटाळा करू नका, कारण काम करण्यासाठी तुम्हाला देवाने पोट दिलं आहे. मी एकाला विचारलं, पोटासाठी काम की कामासाठी पोट? तो गांगरला, तो गांगरला. काम पोटासाठी काम का कामासाठी पोट? तुम्ही पण गांगरलात. आपल्याला देवाने पोट दिलं ना तुम्ही काम करावं म्हणून. जर तुम्हाला पोटच देवाने दिलं नसतं, तुम्ही कामच केलं नसतं. आणि काम केलं नसतं, जग कसं चाललं असतं? आज जे जग चाललेलं आहे ते तुम्ही काम करता. म्हणून आता काम करणारे लोक निर्णय तऱ्हेची कामं करता, सगळेच काय एकच काम करत नाही. सगळेच गायला लागले तर ऐकणार कोण? सगळे तबला वाजवायला लागले ऐकणार कोण? सगळेच बोलायला लागले ऐकणार कोण? सांगायचा मुद्दा असा की निर्णय लोक निर्णय तऱ्हेची कामं करतात म्हणून जग चाललंय. आणि हे कामं प्रत्येकाने केलीच पाहिजे म्हणून देवाने पोट दिलं. म्हणून कधीही कामाचा कंटाळा करू नका. कळलं की नाही? मग ते स्वयंपाकाचं काम असो, नाहीतर उच्च कुठलं तरी पदाचं काम असो, कुठलंही काम हे श्रेष्ठच. झाडूवालाही श्रेष्ठ आणि महामंत्री पण श्रेष्ठ, दोन्ही श्रेष्ठ. भेदाभेद भ्रम अमंगळ, तो पाहिजेच समाजाला आणि हाही पाहिजेच समाजाला. म्हणजे उपयुक्त ज्याला आपण म्हणतो की दोघांची आहे, म्हणून भेदाभेद भ्रम अमंगळ. कधी भेद करायचा नाही. श्रेष्ठ कनिष्ठ भेद नको, यानेच सगळी वाट लागली आपली. श्रेष्ठ कनिष्ठ यानेच आपली वाट लागली. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, सगळे सारखे आहेत. हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून सगळ्यांचा आदर करायला शिका, सगळ्यावर प्रेम करायला शिका, म्हणजे सुखी करायला शिका. कुटुंब आहे, कुटुंबामध्ये 10 माणसं एकमेकांना सुखी करण्यासाठी धडपडत आहेत, त्यात कुटुंबामध्ये स्वर्ग निर्माण झाला.
आता स्वर्गात जाण्यासाठी काय मेल्यानंतर जायचं? न लोक सांगतात मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाल. अरे जिवंतपणी काय? जिवंतपणी हा नरकात आहे. जिवंतपणी हा नरकात आहे. आणि त्याला सांगतात तू मेल्यानंतर स्वर्गात जाशील, तू अमुक कर आणि तमुक कर. आणि कराला काय सांगतात? याला मार आणि त्याला मार. दहशतवाद म्हणजे काय तेच आहे. हे सांगायचा मुद्दा असा की कर्म हे कधी सुटत नाही. मग कर्म हे चार तोंडी आहे. त्यापैकी पहिला म्हणजे विचार. विचार की विचार ज्याला आपण म्हणतो तो आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तू कुठेही जा विचार तुझ्याबरोबर आहे. जाशील तिकडे विचार आहे. कुठेही जा विचार तुमच्याबरोबर आहे. अगदी झोपेपर्यंत झोपेतसुद्धा स्वप्न पडतात ते विचारांचेच. आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा तुम्हाला आपण विचार करत नाही असं वाटतं, पण गाढ झोपेत तो अंतर्मनात त्याचं चाललेलं असतं. विचार माणूस सकाळी उठल्याबरोबर पुन्हा विचार, अरे ऑफिसला जायचं आहे. माणसांची काय प्रवृत्ती आहे, सकाळी उठल्याबरोबर तो कमाला हात मारतो. अरे 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 आता सकाळी उठलो ना, आता ऑफिसला जायचं, आता हा जाऊन काय काम करणार मला सांगा. कपाळावर हात मारणार मनुष्य ऑफिसला जाऊन काम काय करणार. हे मी काय सांगतो आहे, एक माणूस आम्हाला भेटला, घाय 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 असा येत होता आणि मी विरुद्ध दिशेने जात होतो. मी म्हटलं अरे तू एवढं घाई घाईने जातोस कुठे, काय करणार वामनराव म्हणाले, देवाने आम्हाला हे दिलं म्हणून कपाळी हे आलं. हे म्हणजे पोट. देवाने पोट दिलं नसतं तर हे कपाळी आलं नसतं म्हणत. आता मला सांगा हे काय काम करणार. म्हणून राष्ट्राची प्रगती पाहिजे असेल, राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असेल ना, लव वर्क, कामावर प्रेम करायला शिका. बघा ते काम तुम्हाला कामधेनू होईल. कामावर तुम्ही प्रेम कराल ना, काम कामधेनू होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. लव वर्क, कामावर प्रेम करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती होते. तुम्हाला काय मिळतं फळ त्याचा वगैरे विचारच करायचा नाही, फक्त कामावर प्रेम करायचं आणि बघा तुमच्या जीवनामध्ये काय क्रांती होते. सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. Thank you.